नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 4 सप्टेंबर सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी एंट्री केल्यापासून राजकीय गणिते बदलू लागले आहेत। मागील आठवडाभरात राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या। भाजपामधून आउटगोईंग सुरूच असून आउटगोईंग रोखण्याचे मोठे आव्हान माजी मंत्री प्राचार्य राम शिंदे व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासमोर आहे। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळकोटे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर वकील महेश तवले यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला। दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे दाखल करण्याकामी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी ॲडव्होकेट तवले यांनी न्यायालयाकडे केली। यामुळे पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे। डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता तब्बल 12 दिवस उलटून गेले आहेत। त्यामुळे आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच कामगारांची मुलेही आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ राऊरी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसली आहे। तर संतप्त कामगारांनी बाहेरील कामगाराच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या 6 कामगार व इतर 6 जणांविरुद्ध राऊरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवळाली प्रवारा येथील विवाहितेने आपल्या चिमुकलीसह राऊरी तालुक्यातील टाकळीमेया येथील विहिरीत आत्महत्या केली। या घटनेने टाकळीमेया परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आधी पाऊस नव्हता म्हणून पिके वाया गेली, राहिली सायली होती ती थोड्याफार पाण्यावर जगविली, पण काही काळाच्या आत दो पाऊस आला आणि ती पण पावसाच्या पाण्यात वाहून गेली। साहेब, आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं बघा, अशा वेता पाथर्डी तालुक्यातील मांडवे शिरापूर, तिसगाव, त्रिभुवनवाडी, गाचिरत, शिराळ या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोटतिडकीने मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर मांडल्या। महामार्गावर वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीच्या मुरक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रांजणगाव गणपती येथे अटक केली। सागर अण्णासाहेब भान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। यापूर्वी एलसीबीने त्याच्या 5 साथीदारांना अटक केली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।